वेळेला स्वतः बाळासाहेब इथं आले होते, जेव्हा रज्जू भैया होते त्यावेळेची गोष्ट आहे, आणि त्यावेळेला ह्या परिसर स्वतः बाळासाहेबांनी पाहून गेले होते. तर शिंदेसाहेब आले त्यात फरक काय पडला, नेमकं यांच्या पोटात काय दुखतं आहे, ह्यांना कुठला तरी चांगला काढा द्यायला पाहिजे संजय राऊतला, त्याशिवाय त्याला ते बरं वाटणार नाही असं आम्हाला वाटतं. ती त्यांची इच्छा, ते त्यांना आम्ही नाही सांगू शकत. जर आपल्या आजोबा इथं येऊन हा परिसर पाहून त्यावेळेला गेले असतील, त्यांच्या लक्षात असलं तर ठीक आहे, नसलं तर त्यांना आठवण करून आत्ता आम्ही देतो आहे, आणि त्यांना वाटलं त्यांनी येऊन जावं, आमचं काही त्यात म्हणणं नाही. नाही ते ओ आमको पता नाही, कभी आहे की अभि हमारे जे कार्यकर्ते लोग थे अभी उन्होंने बताया, जब रज्जू भैया थे तभी की बात है, और तभी हम लोग भी ये नहीं जान पा रहे थे कभी आयोग क्या है. उद्धव जी ते यायचे म्हणजे जेव्हा युती होती तेव्हा उद्धव जी ते, आता पण आता गेल्या काही दौऱ्यांमध्ये नागपुरात आले तरी विशिंबागला कधीच आलेले नाही, दिल्लीला आता मात्र बैठकीला गेले. आता कोणाची विचार काय निर्माण होईल, कुठले विचार कधी तयार होतील, हे तुम्ही आज आम्ही आज सांगू शकत नाही आहे. त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम कार्य करत आहेत, त्याच्यामुळे तसं काय कोणाला दुःख होण्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. परंतु संजय राऊतांना वेडं वाकडं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, त्यांना झोप लागत नाही. एक तरी बाब मुख्यमंत्र्यांबरोबर काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना ते झोप लागत नाही असं आम्हाला वाटतंय. पुण्यामध्ये पुण्यामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खास करून जे आहे जे विश्वास नांगरे पाटील यांचं स्टेटस ठेवलं आहे आणि म्हटलंय का नवी आयुक्त आहे, त्यात आम्हाला काही माहिती नाही, आम्ही पाहू आणि मग सांगू. जे आम्ही अजून बघितलं नाही ऐकलं नाही ते जो बोलणं उचित होणार नाही, आणि ठीक आहे मुख्यमंत्री काय असेल ते निर्णय घेतील. जय हिंद जय महाराष्ट्र. काय नाही झालं आमचं तयारी चालू.